लिंगायत धर्मसंस्थापक विश्वगुरू महात्मा बसवणांचा पुतळा नांदेड शहरात व्हावा यासाठी गेले पंधरा वर्ष या ठिकाणी नांदेडमध्ये संघर्ष आमच्या सगळी टीम करत आहेत बसो ब्रिगेड असेल सर्व संघर्ष समिती असेल सर्वजण आम्ही मिळून त्या ठिकाणी संघर्ष करत आहोत आज मा आमच्यावर जवळजवळ आठ ते दहा केसेस झाले आहेत मोठमोठे मोर्चे या शहरामध्ये पुतळ्यासाठी करण्यात आले अनेक आंदोलन करण्यात आले पण मला असं वाटते की इथल्या सत्ताधारी लोकांना महात्मावेश्वरांच्या विचाराचा विटाळ आहे काय असं आम्हाला वाटते आणि म्हणून जाणीवपूर्वक हा पुतळ्याचा विषय लांबवण्याचं चा काम चालू आहे अमरावती येथे पुतळ्याचं काम जवळपास पूर्णता पूर्णत्वाला आलेलं आहे या ठिकाणी शहरामध्ये जागा पूर्णपणे ॲक्वायर्ड झाली आहे अर्धं कंपाऊंडवान झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये गेल्या दोन वर्षापासून काम पूर्णपणे थांबवलेलं आहे कशासाठी थांबवलं यासाठी आम्ही काल आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो होतो मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही काल भेटलोत त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर आम्हाला असं कळालं की एक कोटी साठ लाख रुपये त्या पुतळ्याचं म्हणजे सांग म्हणजे त्या ठिकाणी शुशुभीकरणाचं टेंडरसुद्धा त्या ठिकाणी निघालेलं आहे त्याचं ऑर्डर झालेली आहे पण केवळ त्या ठिकाणी उद्घाटनासाठी मान्य पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी वेळ नसल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून तिथलं काम थांबलेलं आहे असं आम्हाला कळालेलं आहे मागे सत्ताधारी त्या ठिकाणी महापालिकेकडून त्या ठिकाणी सत्ताधारी वर्गाकडून आम्हाला सांगण्यात येतो की आपलं सरकार नाही काही परवानग्या रा, राज्य पातळीवर राहिलेल्या आहेत पण मला वाटतं गेली सहा महिने झालं आता सरकार स्थिरावलेलं आहे पण अजून कुठल्या परवानग्या राहिलेल्या आहेत ह्याचं तर आम्हाला काही समजत नाही आहे आणि म्हणून येत्या बसव जयंती आता जवळजवळ दोन महिन्यावर बसव जयंती येऊन ठेपलेली आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी इशारा दिला की येत्या बसव जयंतीच्या आत जर त्या ठिकाणी महात्मा बश्वरांच्या पुतळ्याचा त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपून काम जर प्रगतीपथावर नाही आलं तर पुन्हा एकदा आम्हाला नाईलाजाने त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्षाला सुरुवात करावं लागेल आणि होणाऱ्या सर्व परिस्थितीला इथले सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार राहील याची आम्ही नोंद घ्यावी असं मी या ठिकाणी